नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र चंद्रकांत रावर आणि तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की मी कोकणात आल्यावर प्रथम काही गोष्ट करत असेल तर ते म्हणजे देवदर्शन। आणि देवदर्शन आमच्याकडे देवांची कमी नाही आहे आणि कोकणात देवांची कमी नाही असं म्हणायला काही हरकत नाही। त्याचप्रमाणे एका ठिकाणाला आपण आज भेट देणार आहोत, देवीच्या ठिकाणाला भेट देणार आहोत, ज्या की दोन देवी बहिणी आहेत आणि आमच्या वैभवडी तालुक्यातील वायंबोशी येथे त्या आहेत, मनुदेवी आणि जुगाई देवी। तर त्यांची काही ठराविक वैशिष्ट्ये आहेत ती आज आपण तिथे जाऊन भेट देणार आहोत आणि पाहणार आहोत। आणि माझ्यासोबत बंटी आहे, बंटी म्हणजे आमच्या रमेश काकांचा मुलगा, जे तुम्ही रमेश काकांना बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही गणपतीच्या बघितलं असेल। आणि आम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की घरामध्ये त्यांनी ज्या सगळ्या चेंजेस केले, ज्या घराला उभं केलं, ते आमचे रमेश काका, त्यांचा मुलगा आपल्यासोबत आहे आणि त्याला बऱ्यापैकी ती माहिती आहे। तर आपण त्याला सोबत घेऊन जाणार आहोत आणि तिथली माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। मित्रांनो, हा रस्ता आहे तो वैभववाडीकडून जो की जातो गगनबावड्याला कोल्हापूर, आणि इथे समोर साळसकरांचं स्मारक आहे जे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे। आणि ह्या टर्नवरून हा जो रोड जातो तो जातो वायंबोशीकडे सरळ। जेव्हा आपण मागे मल्हाराचं खंडेरायाचं मंदिर आपण बघितलेलं, जेव्हा आमच्या वाडीतली सगळी मंदिरं केलेली, तर हा रोड तिथून वायंबोशीत जातो, जिकडे आपण जाणार आहोत मनुदेवी आणि जुगाई देवीच्या दर्शनाला। हाय आमचा बंटी। बंटी, पहिला आपल्याला सांग की आपण, मी मगाशी सांगितलं की वायंबोशी मध्ये आपण आलोय, बरोबर? हे वायंबोशी मध्ये हे एक मंदिर आहे ज्याच्या समोर आपण आता उभे आहोत, हे कोणाचं मंदिर आहे? हे मनुदेवीचं मंदिर आहे। हा, आणि त्यांचीच बहीण आता आपण जे जाणार आहोत, दुसरं मंदिर जे व्हिजिट करणार आहोत, जुगा देवी म्हणून आहे। हा, तर या देवीने असं सांगितलं की यांची बहीण तिथे खडका मध्ये आहे। हा, तर तिची एक अट होती की जो एका रात्रीमध्ये माझं मंदिर उभं करेल तरच मी म्हणजे बाहेर येईन खडकाच्या। तर ते दुर्गादेवीचं मंदिर एका रात्रीच बांधलेलं आहे, ते पण आपण नंतर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ओके। आणि हे मनुदेवीचं मंदिर, आणि हिचीच बहीण आहे जुगादेवी। जुगादेवी म्हणजे इकडे पण म्हणजे एक सोहळा असतो देवीचा, आणि ही आपण वायंबोशीतली ग्रामदैवत म्हणून हिला मान आहे, मनुदेवीला। अच्छा, आणि म्हणजे हिच्या सांगण्यावरून, हिच्या कौल घेऊन त्या देवीचं दर्शन झालं आपल्याला? त्या देवीने सांगितलं की माझी बहीण तिथे खडकामध्ये आहे, तर तिला बाहेर काढा। तर त्या देवीची अट होती की जो एका रात्रीमध्ये माझं मंदिर बांधेल तरच मी या खडकातून बाहेर येईन म्हणून। अच्छा, म्हणजे जसं गांगो देवस्थान आपलं आहे जो जमिनीच्या आत होता, तशी हिची अट होती, पण ह्यांनी ती अट पूर्ण केली आणि मंदिर बांधलं। आपण या देवीने त्याला पर्याय पण दिला की म्हणजे तिचं असं म्हणणं होतं, आता गांगो देवाचं असं म्हणणं आहे की एका रात्रीमध्ये तुम्ही प्रॉपर बांधलं पाहिजे, आणि या देवीने एक पर्याय असा दिला की तुम्ही तिथं जो साचा आहे तो एडगाव वेशीच्या बाहेर तयार करून मग तो एका रात्री म्हणजे एका रात्री आणून तुम्ही तो फिट करा असं। पण गांगो देवानी तसं अजूनपर्यंत दिलेलं नाही, त्यांचं म्हणणं आहे की एका रात्रीत सगळं झालं पाहिजे। या देवीने एक पर्याय दिला की एडगाव वेशीच्या बाहेर तुम्ही एक प्रॉप म्हणजे साचा तयार बनवून ढाचा बनवून मग तो फिट करून मग तो असा एका प्रकारे एका रात्री म्हणजे सूर्य उगवायच्या अगोदर ते मंदिर
स्थान म्हणजे ते पूर्ण झालं एका रात्रीमध्ये. ठीक आहे, मग आता प्रथम आपण आतमध्ये जाऊन जोगाई देवी ना मनुदेवीचं दर्शन घेऊया. हो नक्की. मित्रांनो, हेच ते मंदिर आहे मनुदेवीचं, जे की मागे बघताय इतकं म्हणजे जुनं मंदिर आहे पण त्याची बऱ्यापैकी डागडुजी केलेली आहे. पण अशा मंदिरात आल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते, एक ऊर्जा येते, जी की कोकणातल्या मंदिरात विशेषतः जपलेली असते की जुन्या परंपरेनुसार ते त्याचा जीर्णोद्धार करून म्हणा किंवा डागडुजीकरण करून ते मंदिराची ओरिजिनॅलिटी म्हणजे जी पहिल्यापासून जी गोष्ट असते ती तशीच मेंटेन करून त्या मंदिराचं अस्तित्व जागृत ठेवण्याचा प्रयत्न केलेला असतो, जे की तुम्ही मागे बघू शकता. खूप छान वाटतं इथे. मित्रांनो, आता आपण या रस्त्याने आलो जिकडून आपण मनुदेवीला गेलो तिकडून एक फाटा फुटतो ब्रिज जवळ जिथून आपण आतमध्ये टर्न मारले तुम्ही बघितलं. या रोडने येऊन हा रोड जातो याला सांगळवाडीला. ओके, आणि हे आहे इकडे जुगाई देवीचं मंदिर जे की खडकातून आलेली देवी आहे, आपण ती पाहणार आहोत. ही आहे आई जुगाई देवी. याच्या अगोदर आपण जे मंदिर बघितलं ते मनुदेवीचं होतं, तिचीच ही बहीण असं म्हणलं जात. आणि ही देवी या दगडातून उगम पावलेली आहे आणि हेच ते मंदिर आहे जे त्यांनी एका रात्रीमध्ये
हे सर्व बनवून बाहेर डाचा बनवून ते इथे त्यांनी स्थापन केलं आणि मंदिराचा जीर्णोद्धार केला, मंदिराची स्थापना केली. आणि ही आपली आई जोगाई देवी. तर मित्रांनो, आपण बघितलं मनू देवी आणि आई जुगाई देवी या दोन्ही बहिणी देवींचं दर्शन आज आपल्याला झालं, आपल्या बंटीमुळे झालं. ही वैभववाडीतल्या वायंबोशी मधलं ना, वैभववाडीतल्या वायंबोशी मधली ही दोन देवीची स्थानं आहेत जी की आता आपण बघितली. त्याच्या मागचा त्याचा अर्थ जाणून घेतला आणि ती कशी झाली, कशी स्थापन झाली हे सुद्धा बंटीकडून माहिती करून घेतली, जी की मला पण नव्हती माहिती. तर बंटीचे धन्यवाद, कारण आमच्या घरामध्ये त्याला बरीच माहिती असते गावाबद्दल, म्हणजे आमच्या वाडीबद्दल, आमच्या कोकणातल्या वाडीबद्दल. सो खूप छान वाटलं, म्हणजे आजच आलो आणि आजच प्रथम देवीचं दर्शन घेऊन सुरुवात केली. अशीच उद्यासुद्धा अजून एका गोंधळाला आपण जाणार आहोत. विशेषतः आपण आमच्या पास्टेवाडीत जी देवी होती त्या देवीचा उद्या गोंधळ आहे, तर त्या देवीच्या गोंधळाच्या निमित्ताने आज आपण खरं तर आलो आणि आपल्याला बरीच अजून एक दोन व्हिडिओ करायचे आहेत, ते सुद्धा पाईपलाईनमध्ये आहेत. सो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. देवींचं दर्शन घेऊन कसं वाटलं ते मला नक्की व्हिडिओमध्ये सांगा, कमेंटद्वारे कळवा. असे छान छान व्हिडिओ आणण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तोपर्यंत टाटा बाय बाय. जय बजरंगबली. देव पाठीशी आहे.